उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धक्का दिल्याचं बोललं जात आहे कारण साखर कारखान्यांबद्दल काढलेला शासन निर्णय आठवड्याभरातच मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर हा शासन निर्णय मागे घेण्यात आला यामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळतोय राष्ट्रीय सहकार विकास निगमनं मंजूर केलेले साडेपाचशे कोटींचं कर्ज हवं असेल तर अनेक नव्या अटींची पूर्तता करावी लागणार होती आणि याचा फटका भाजप नेत्यांच्या कारखान्यांना बसत होता अखेर भाजपच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मग हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तर भाजपच्या कोणत्या नेत्याच्या कोणत्या साखर कारखान्याला नेमकं का किती कर्ज मंजूर झालंय ते आपण पाहूया विजयसिंह मोहिते पाटील कारखाना शंकर सहकारी साखर कारखाना माळशिरस सोलापूर एकशे तेरा कोटी बेचाळीस लाख रुपयांचं कर्ज तर हर्षवर्धन पाटलांशी संबंधित कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला दीडशे कोटींचं कर्ज मंजूर झालं आहे हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज रुपानं मिळाल्यात कामदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित शेतकरी सहकारी साखर कारखाना लातूर पन्नास कोटी रुपयांचं कर्ज मंजूर होत आहे रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित जालन्याच्या भोकरदनचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचं कर्ज मंजूर आहे धनंजय महाडिक यांच्याशी संबंधित भीमा सहकारी साखर कारखाना सोलापूर मोहोळ एकशे सव्वीस कोटी अडतीस लाख रुपयांचं कर्ज त्यांना मंजूर करण्यात आलं आहे आणि याच आमदार रोहित पवार यांनी भाजपवरती काही गंभीर आरोप ज्यांना मंत्रीपद देता आलं नाही अशा पदाधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे देशातल्या खाजगी साखर कारखान्यांचे जी संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले रोहित पवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरंतर आज अजित पवारांना एक धक्का देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने झाला आहे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये भाजपशी संबंधित असणारे सहा कारखाने अडचणीत होते त्या कारखान्यांना कर्ज देखील मिळणार होतं मात्र काही अचक जाचक अटी अजित पवारांच्या वतीनं घालण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला अडचणी होत आहेत अशा भाजपच्या आमदारांना तक्रारी केल्या आणि आता जो जी आर इम्प्लिमेंट करण्यात आला होता तो मागे घेण्यात आला आहे आपली काही प्रतिक्रिया बघा एन सी डी सी जे केंद्रातली बँक आहे पूर्वीसुद्धा त्या बँकेने अनेक कारखान्यांना निधी दिला होता पण निधी देत असताना त्याची एक प्रोसेस असायची की राज्य सरकारकडनं एक गॅरंटी दिली जायची तसंच काही आटी त्या सुद्धा टाकल्या जायच्या जेणेकरून असं होऊ नये की पैसे कारखान्याने घेतले आणि तिथलं जे काही हे असतात म्हणजे चेअरमन आणि त्यांचे सदस्य तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरू नये म्हणून एक काही अटी पूर्वी असायच्या त्याच अनुषंगाने आदरणीय दादांनीसुद्धा तशाच अटी यंदा सुद्धा ठेवल्या पण कदाचित भाजपला असं करायचं आहे की खिरापत जसं आपण वाटतो ना हा सरकारचा पैसा नसून हा लोकांचा पैसा आहे पण आपल्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांना आपल्याला मंत्रिपद देता आलं नाही आपल्याला त्यांना खुश ठेवायचं आहे या अनुषंगाने शंभर शंभर कोटी रुपये असंच वाटल्यासारखं ते देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे आता कारखाना आणला अडचणीत ह्यांनी आणि त्यांनाच राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता पैसे देत आहे आणि अटीसुद्धा शिथिल केलेल्या आहेत म्हणजे परत पैसे नाही दिले तरी चालेल हे पैसे तुमच्यासाठीच असं कुठंतरी भाजपचं म्हणणं आहे असं दिसतंय आता अटी दादांनी टाकल्या तर ते फायनान्स मिनिस्टर आहेत आणि त्या अटी टाकूनसुद्धा जर जी आर मागे घ्यावा लागत असेल तर या सरकारमध्ये काहीच अलबेल नाही याचा एक अंदाज कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना आता बघायला मिळतो आहे पण ही जी खिरापत वाटली जाते हे स्वतःच्या जा खिशातून देत नाहीत हे लोकांच्या खिशातून हे कुठंतरी विसरलेत आणि ह्याच्याच बरोबर काही अजून चांगले कारखाने आहेत ना विठ्ठलसारखा पंढरपूरमध्ये असणारा कारखाना आहेत त्यालाही सुद्धा मदत द्या ना तुम्ही एकांना यांना देता भाजपच्या नेत्यांना दुसरे काय शेतकरी शेतकरी नसतो का सगळीकडचे शेतकरी शेतकरी पण हा सुद्धा भेदभाव केला जातो आहे आणि ही खिरापत कुठंतरी वाटायची म्हणून वाटत आहेत असा आमचा सगळ्यांचा दावा आहे आणि अशा पद्धतीने पैसे देणं हे योग्य नाही शेतकऱ्याचे पैसे द्या पण मग तो जो पैसा अधिकचा त्यांना मिळेल त्यात जर तुम तुम्ही राजकीय गोष्टींसाठी पैसा वापरला म्हणजे आमदारकीसाठी लढण्यासाठी नाही तर उद्या जाऊन ते हे कितपत योग्य आहे काय भूमिका राहणार आहे कारण की इतर देखील साखर कारखाने त्यांना मिळत ते देखील ओरडत आहेत आमच्या बाबतीत निर्णय घेतला जात राष्ट्रीय काम एक तर ज्या नेत्यांच्या कारखान्याला पैसे आले ज्यांनी एफ आर पी थकवली आहे डायरेक्ट शेतकऱ्याला पैसे द्या एफ आर पीचाच विषय आहे ना डायरेक्ट शेतकऱ्याला पैसे द्या आणि समजा जर तिथं कामगार असतील त्यांचं काय थकित असेल द्या बाकी पैसे डायरेक्ट तुम्हाला कारखान्याला द्यायचं कारण काय मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं आहे का की तो पैसा तिथं आला पाहिजे त्यातून वेगळ्या पद्धतीने तो पैसा बाहेर आला पाहिजे आणि मग तिथल्या नेत्याला तुम्ही आर्थिक दृष्टीकोन स्ट्रॉंग करता असा विषय का तुमचं थेट असं म्हणणं आहे की एका बाजूनं या सगळ्या आमदारांना सांभाळण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांना ते पैसे वापरण्यासाठी दिले जातात का आता असंच म्हणायचं ना एवढ्या अटी तुम्ही शिथिल करून देत असाल आणि समजा तिथल्या डायरेक्टरला असाच विश्वास नसेल की आमची प्रॉपर्टी आम्ही लिहून देत असताना अरे हा पैसा उद्या परत आम्हाला फेडता येईल का असा जो प्रश्न आजच त्या लोकांना पडत असेल म्हणजे हा पैसा डुबलाच ना आणि त्याच्याच अनुषंगाने बाकी इतर जे कारखाने आहेत कॉपरेटिव्ह आहेत प्रायव्हेटला द्या असं आम्ही म्हणत नाही व विठ्ठलसारख्या अशा कारखान्यांना सुद्धा तुम्ही मदत करा ना म्हणजे पंढरपूर म्हणजे तिथं आपण सर्वजण भक्त म्हणून तिथं जात असतो ज्या कारखान्याला विठोबा रायाचं नाव आहे ताकद आहे मोठा कारखाना त्या भागासाठी महत्त्वाचा त्याला तुम्ही पैसे देत नाही तो बिचारा अडचणीत आणि असे अनेक अडचणीत पण भाजपचे नेते जिथं आहे तिथं तुम्ही पैसा असा पाण्यासारखा देत आहात हे योग्य नाही आणि शेतकऱ्याचे पैसे आढले असतील ना तर शेतकऱ्याला डायरेक्ट तुम्ही देऊन टाका आणि कामगारांचं असं डायरेक्ट द्या बाकी कुठेतरी कारखान्याची एफिशियन्सी सुद्धा वाढवली पाहिजे ना मग अडचणीत येतात पैसे देतात आणि अडचण कधीच सुटत नाही कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट